My name is Dhanesh Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 5th standard topic, the Golden Touch. This is the story of King Midas and his daughter. Very interesting story. The Golden Touch means listen carefully and read with me. लक्षपूर्वक आहे का नाही माझ्याबरोबर वाचा. बघा कॅरेक्टर कोणकोणते आहेत, बघा याच्यामध्ये कॅरेक्टर कोणकोणते आहेत. बघा कॅरेक्टर्स, किंग मिडास म्हणजे राजा मिडास आहे. बघा मेरी गोल्ड हिज डॉटर, त्याची बा डॉटर आहे मेरी गोल्ड नावाची. त्यानंतर अ स्ट्रेंजर, एक स्ट्रेंजर आहे आणि अ सर्वंट एक आहे. असे चार कॅरेक्टर या स्टोरीमध्ये दिलेली आहेत. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती, सर्वंट म्हणजे नोकर त्या राजाचा. सीन नंबर फर्स्ट, किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. राजा मिडास एका काळोख्या तळघरात बसला आहे. ही इज काउंटिंग हिज गोल्ड, तो आपले सोने मोजत आहे. किंग तोच बोलतोय बघा स्वतःशी, काय बोलतोय, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, माझ्याकडे किती प्रचंड प्रमाणात सोने आहे. बट आय विश आय हॅड सम मोर, परंतु यापेक्षा अधिक काही सोने असायला हवे होते असे वाटते. अ स्ट्रेंजर एंटर, त्याच वेळेस एक अनोळखी व्यक्ती प्रवेश करते. हू आर यू, तू कोण आहेस, असा तो राजा त्याला विचारतो. तू कोण आहेस, स्ट्रेंजर म्हणजे तो अनोळखी व्यक्ती, काय म्हणतो, आय एम अ फ्रेंड, मी एक मित्र आहे. किंग, हाऊ डीड यू गेट इन, द डोअर इज लॉक, तू आत कसा आलास, दरवाजा तर कुलूप बंद आहे. देन स्ट्रेंजर, तो अनोळखी व्यक्ती बोलतोय, लॉक डोअर कॅनॉट कीप मी आउट, कुलूप बंद दरवाजे मला बाहेर ठेवू शकत नाहीत. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, तुझ्याकडे सोन्याचा केवढा मोठा ढीग आहे. यू मस्ट बी व्हेरी रिच, तू खूपच श्रीमंत असला पाहिजेस. किंग, बट आय वॉन्ट मोअर, परंतु मला आणखी पाहिजे आहे. आय वॉन्ट टू बी रिच, मला अधिक श्रीमंत व्हायचे आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल धिस गोल्ड, हे सर्व सोनं मिळवायला मला अनेक वर्षे लागली आहेत. आय वॉन्ट टू गेट मोअर गोल्ड क्विकली, मला यापेक्षा अधिक सोने झटपट मिळवायचे आहे किंवा हवे, मिळवायला हवे. देन स्ट्रेंजर, व्हाय डू यू लव इट सो, तुला ते एवढे का आवडते, ते सोनं तुला एवढं का आवडतं. किंग, तू बा किंग, राजा बोलतोय, व्हाय एव्हरी वन लव्ज गोल्ड, का बरे सर्वांना सोने आवडते. इट मेक्स यू रिच, ते तुम्हाला श्रीमंत करते. आय लव टू सिट इन धिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड, मी या काळोख्या तळघरात बसतो आणि माझ्या या सर्व सोन्याकडे पाहत राहतो, ते मला आवडतं. स्ट्रेंजर, इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन, तुझ्या बागेत, बघा त्या अनोळखी व्यक्ती म्हणते, तुझ्या बागेत फुले आणि सोनेरी सूर्यप्रकाश आहे. दे आर फार मोर ब्युटिफुल, ती याच्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत. द किंग, नॉट टू मी, राजा बोलतोय, माझ्या दृष्टीने नाही. आय लाईक टू बी हिअर व्हेअर एव्हरीथिंग इज मेड फॉर रिअल गोल्ड, मला येथेच असणे आवडते जिथे प्रत्येक गोष्ट खऱ्या सोन्याने बनलेली आहे. I wish that everything I touch would turn to gold. ज्या ज्या वस्तूला मी स्पर्श करीन त्या त्या वस्तूंचे सोन्यात रूपांतर व्हावे असे मला वाटते. तो स्ट्रेंजर बोलतो, बा दॅट इज अ स्ट्रेंज विश, ती तर मोठी विचित्र इच्छा आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड, ज्या वस्तूला तू स्पर्श करशील तिचे रूपांतर सोन्यात व्हावे असे तुला खरोखरच वाटते का. देन बाबुडे किंग, चौथी बात, तो किंग बोलतोय, किंग, येस येस आय एम शुअर एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड आय वुड बी सो हॅपी, होय होय मला खात्रीने वाटते प्रत्येक गोष्ट सोन्याची असेल मला खूप आनंद वाटेल. देन स्ट्रेंजर, देन यू शॅल हॅव युअर विश, मग तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच,
उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर तुला सोन्याचा स्पर्श मिळेल. किंग, थँक यू सो मच ओ स्ट्रेंजर. अनोळखी माणसा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. स्ट्रेंजर, डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी. अनोळखी व्यक्ती बोलते, माझे आभार मानू नकोस, कदाचित तुला त्याबद्दल पश्चाताप वाटेल किंवा दुःख होईल. किंग, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. छे, मुळीच नाही, ते तर माझे स्वप्नच साकार होत आहे किंवा प्रत्यक्षात येत आहे. सीन नंबर टू, इन द ब्रेकफास्ट रूम. बघा, दुसरी आहे, दुसरे दृश्य दुसरे आहे. ब्रेकफास्ट रूम म्हणजेच नाश्ता करण्याची किंवा निहारीच्या खोलीमध्ये तो पडतोय. अ सर्वंट, मग तो नोकर आहे, तो येतो. बा, गुड मॉर्निंग प्रिन्सेस, तो प्रिन्सेसला गुड मॉर्निंग बोलतोय, म्हणजे शुभप्रभात राजकन्ये. देन मेरी गोल्ड, त्या प्रिन्सेसचं नाव आहे मेरी गोल्ड. मेरी गोल्ड सेड दॅट, गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग, शुभप्रभात राजेसाहेब, म्हणजे ते महाराज कुठे आहेत. सर्वंट, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन, ते बगीचात फिरायला गेले आहेत. देन मेरी गोल्ड आस्क, मेरी गोल्ड विचारते, आय हॅव बीन लुक फॉर हिम, मी कधीची त्यांना शोधत आहे. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड, त्यांच्या शयनगृहातील किंवा झोपण्याच्या रूममधील प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर झालेले आहे. सर्वंट, देअर ही इज इन द रोज गार्डन, सेवक म्हणतोय, बघा तो ते पहा, त्या गुलाबाच्या बागेत ते आहेत. देन मेरी गोल्ड, बा मेरी गोल्ड, व्हॉट एव्हर इज ही डुईंग, ते तिथे काय करत आहेत. देन सर्वन, ही इज टचिंग ऑल द रोजेस, ते सर्व रोजेस ना, ते सर्व त्या गुलाबाच्या फुलांना स्पर्श करीत आहेत. नाव ही इज कमिंग धिस वे, आता ते इकडे बघा येत आहेत. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट, मी जातो आणि त्यांची न्यारी किंवा नाश्ता घेऊन येतो. अँड लिव्ह, बघा तो तिथून निघून जातो. किंग बा, तिथे येतो. किंग बोलतोय, गुड मॉर्निंग मेरी गोल्ड, राजा बोलतोय, शुभप्रभात मेरी गोल्ड, सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू, बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे. मेरी गोल्ड, बघा मेरी गोल्ड काय बोलते, अ फाईन येलो रोज, स्मेल इट, सुंदर पिवळा धमक गुलाब वास घ्यायला सुरुवात करते. परंतु बघा, ओ इट हॅज नो स्मेल, अरे त्याला काहीच वास नाहीये. अँड द हार्ड पेटल्स हॅव प्रिक ऑर प्रिक मी माय नोज, बा स्टार्ट क्राईंग, आणि त्याच्या कडक पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या, आणि ती असं करून बघा स्टार्ट क्राईंग, ती रडायला सुरुवात केली तिने. बघा इथे त्या या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. किंग, व्हॉट आर यू क्राईंग फॉर, तू कशासाठी रडत आहेस. राजा बोलतो, तू कशासाठी रडत आहेस. इट इज अ गोल्डन रोज, तो सोन्याचा गुलाब आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन, माझ्या बागेतील सर्व गुलाब सोन्याचे आहेत झालेले आहेत. मेरी गोल्ड, आर दे ऑल लाईक धिस वन, ते सर्व याच्यासारखेच आहेत का. देन बा, ये बा, येस बा. पुढे नंतर किंग बोलतोय, कम ऑन नाऊ, लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट. ओ चल, आता आपण पहिल्यांदा आपली न्याहरी करूया, जेवण करूया. बट ओ अरे रे मेरी गोल्ड, व्हॉट्स द मॅटर. बा मेरी गोल्ड विचारते, व्हॉट्स द मॅटर, हॅव यू बर्न्ड युअर माउथ, काय झाले तुमचे तोंड बर्न झाले का, भाजले का. किंग, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड, अरे रे ह्या माशाचे सुद्धा सोन्यात रूपांतर झाले आहे. आय मस्ट ट्राय टू एग, मला अंडे खाऊन पाहिले पाहिजे. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू, अरे बापरे त्याचे सुद्धा सोन्यात रूपांतर झाले आहे. ओ नो बापरे, व्हॉट शॅल आय डू नाऊ, आता मी काय करू. मेरी गोल्ड, त्याच्यावर मेरी गोल्ड बोलते, टेल मी व्हॉट इज द मॅटर. मेरी गोल्ड विचारते, मला सांगा काय झाले आहे. किंग, एव्हरीथिंग आय टच टर्न अ गोल्ड, बा तो राजा म्हणतोय, मी स्पर्श, ज्या ज्या गोष्टीला मी स्पर्श केलेला आहे त्या प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर होत आहे. आय शाल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग, मी आता कधीच काही खाऊ शकणार नाही. मेरी गोल्ड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू, बिचारे माझे बाबा, मी तुम्हाला काही मदत करू शकते का. मेरी गोल्ड रश फॉरवर्ड, मेरी गोल्ड वेगाने पुढे धाव घेतली किंवा धावत आली. किंग,
नो डोंट टच मी कीप अवे. राजा म्हणतो नको मला स्पर्श करू नको दूर राहा. ओ मेरी गोल्ड व्हॉट हॅव यू डन. अरे मेरी गोल्ड काय केलेस तू. मेरी गोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. ती मेरी गोल्डचे सुद्धा सोन्याच्या पुतळ्यामध्ये रूपांतर झाले पाहिजे. ते या पिक्चरमध्ये दिसत आहे ती बाळ सोन्याची बनली. किंग माय डॉटर माय डिअर डिअर मेरी गोल्ड सो फुल ऑफ लाईफ लाईक अ रे ऑफ सनशाईन शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाऊ. पाहतो राजाला खूप दुःख झालं. तो बोलतोय माझ्या लेकी माझ्या प्रिय प्रिय मेरी गोल्ड किती चैतन्यपूर्ण जीवन होते तिचे सूर्यप्रकाशाच्या किरणासारखे. आता ती केवळ सोन्याची फक्त बाहुली बनली आहे. असं त्याला दुःख झालं. त्याच्यावेळी बाय द स्ट्रेंजर केम इन. त्याच्यावेळेस तो अनहळकी जो स्ट्रेंजर होता माणूस तो तिथे पुन्हा येतो प्रकट होतो. स्ट्रेंजर पुन्हा तो बोलतो वेल फ्रेंड्स मिडास व्हॉट डू यू से नाऊ. बा बघ मिडास वा मित्रा मिडास काय म्हणतोस तू आता. किंग बा बोलतोय आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी जगातला सर्वात दुःखी माणूस आहे. त्याच्यावरती स्ट्रेंजर बाबा बोलतोय व्हाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ. का बरे तुझ्याकडे आता भरपूर असे सोनं आहे. किंग आय डोंट वॉन्ट धिस गोल्ड. बा राजा म्हणतोय मला हे सोने नको आहे. आय वॉन्ट माय डॉटर आय वॉन्ट टू ईट. मला माझी मुलगी हवी आहे मला खायला पाहिजे आहे. आय वॉन्ट रियल फ्लावर इन माय गार्डन. मला माझ्या बागेत खरी फुले पाहिजे आहेत. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. कृपया हा सोन्याचा स्पर्श काढून घे. स्ट्रेंजर डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्ड टच. तो अनोळखी व्यक्ती म्हणतो तो सोन्याचा स्पर्श मी काढून टाकावा असे खरेच तुला वाटते का. किंग आय हेट इट टेक इट अवे. तो म्हणतो मी त्याचा चिटकारा करतो घेऊन टाकतो. स्ट्रेंजर देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. तो बोलतोय अनोळखी व्यक्ती बोलतोय मग जा आणि त्या तुझ्या बागेतून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये स्नान कर. वेन दॅट इज डन ते झाल्यावर ब्रिंक बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम कोल्ड. पाण्याने ते झाल्यावर पाण्याने भरलेले एक सुरई घेऊन परत ये आणि सोन्यातून पुन्हा बदल व्हावा असे तुला वाटत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ते शिंपड. हा अशा प्रकारची ती एक स्टोरी आहे. सीन नंबर थर्ड बघा. सीन नंबर थर्ड मध्ये काय झालं. मेरी गोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. मेरी गोल्ड अजूनही पुतळाच आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. बघा अजूनही स्टॅच्यू आहे तिने बा तो राजा तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडत आहे. तिथपर्यंत पहा झालं. पुन्हा बघा किंग बोलतोय बघा किंग फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरी गोल्ड. प्रथम मी माझ्या लाडक्या माझ्या छोट्या मेरी गोल्डवर थोडेसे पाणी शिंपडणार आहे. देन मेरी गोल्ड बघा कम्स अलाइव्ह. बा मेरी गोल्ड सजीव होते आणि ती बोलते बा काय बोलते व्हॉट आर यू डुईंग फादर. बाबा तुम्ही काय करत आहात. यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडले आहे. किंग बा राजा लेट अस गो इन टू द गार्डन मेरी गोल्ड. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. मेरी गोल्ड आता आपण आपल्या बागेत जाऊया पहा तर खरे किती सुंदर सकाळ आहे ती. देन मेरी गोल्ड येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. होय आपण जाऊया आणि काही फुले सुद्धा तोडून आणूया. किंग कम अलॉंग देन बा कम अलॉंग देन मेरी गोल्ड आय हॅव टू स्प्रिंकल धिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच. मेरी गोल्ड चल मग माझ्या बरोबर मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर मला हे पाणी शिंपडायचे आहे. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. आणि नंतर मग आपण तुझ्याकरता काही गुलाबाची फुलं सुद्धा घेऊन येऊया. ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. खूप छान वास असलेली सुंदर असे गुलाब घेऊन येऊया. अडॅप्टेड फ्रॉम द प्ले बाय फिलिप वॉल्श. बा फिलिप वॉल्श यांच्या नाटकावरून रूपांतरित केलेलं हे आहे. आता सेकंडमध्ये काही बा यूज द प्ले फॉर द यूज द प्ले फॉर द प्ले रिडिंग अँड परफॉर्मन्स. म्हणजे ह्या नाटकाचे नाट्य वाचन करायचे आहे तर आपण केले. देन परफॉर्म इन द प्ले हे नाटक तुम्ही वर्गामध्ये सुद्धा सादर करू शकता वेगवेगळे गट तयार करून.